वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आदित्य ठाकरे यांना ह्या इलेक्शनमध्ये पाडणार. मस्करी करताय तुम्ही? हे बाहुबली आहेत, आम्ही त्याच्या डबलचे बाहुबली आहोत. आम्ही स्ट्रगल केलेली माणसं आहोत, आम्ही आंदोलन लोकांच्या प्रश्नासाठी करतो आहोत, आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरती उतरतो आहोत. आदित्य ठाकरेंनी कुठल्या प्रश्नावरती लोकांमध्ये उतरलेले आहेत? संदीप देशपांडे वडलीमध्ये गिनतीच नाही. संदीप जी आता बोंबलणार आणि ऐन वेळेला बॅकसाईड होणार. इथे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना अशीच लढत होणार. माझा पक्ष आहे त्यास मी माझा आमदार बघणार. आम्ही किती दिवस यांना मालक म्हणून घेणार? आम्ही आमची ताकद दाखवणार. आम्ही ठाकरे घरांना, शरद पवारांना आम्ही आमची ताकद दाखवणार. आम्ही काँग्रेसला आमची ताकद दाखवणार. त्यामुळे वर्ळीमधले असलेले आदित्य ठाकरे साहेबांना आम्ही पाडणार. जर एखादा नेता आपल्या पक्षाबद्दल जर विचार करत असेल तर ह्यावेळेस आम्हीसुद्धा आमच्या पक्षाबद्दल, आमच्या नेत्याबद्दलच विचार करणार. इंडिया आघाडीने नरेंद्र मोदीला हरवलेलं नाही, ते क्रेडिट त्यांनी कधीच घेऊ नये. हे सगळं श्रेय जे आहे हे संविधान वाचवण्यासाठी, जे संविधानाला मानणारा हा वर्ग जो देशातला आहे त्यांनी हा निर्णय स्वतःचा घेतलेला आहे. व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक, स्वच्छ पाणी. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. लोकसभा निवडणुका झाल्या, लोकसभा निवडणुकांचे निकाल आले, कोण जिंकलं कोण हरलं हे सर्व आपल्या समोरच आलं. कोणाचं पारड जड, परत त्याच्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. आता विधानसभा निवडणुका येतात. आपण आता वरळीत आहोत, वरळी जिजामाता नगर परिसरात आहोत. वरळीमध्ये राजकीय वारे, विधानसभेच्या निवडणुकीचे वारे व्हायला लागलेत असं म्हणायला काही हरकत नाही. संदीप देशपांडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, प्रवक्ते, आमदारकीला इच्छुक असल्याचं कळतं. त्यांनी त्यांचं काम चालू केलेलं आहे. या विभागात ते फिरत आहेत. मतांची जुळवाजुळव करायसाठी आता नवीन नवीन उमेदवारांची नावं देखील समोर यायला लागलीत. अशीच एक विशेष चर्चा घेऊन आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे मुंबईचे पदाधिकारी मनोज मर्चंडे आहेत. आजचा विषय वरळी विधानसभा ही निवडणूक. लोकसभा निवडणूक आपण पूर्ण पाहिली. असं काय झालं की वंचित बहुजन आघाडीचं उद्धव ठाकरेंबरोबर पटलं नाही किंवा पटवून घेतलं गेलं नाही दोघांनी एकमेकांना आणि मग ते त्यांच्या अलायन्समध्ये आले नाहीत, असं काय घडलं नेमकं, काय वाटतंय तुम्हाला? व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक, स्वच्छ पाणी. उद्धवजी ठाकरे साहेब हे ज्यावेळेस पडत्या काळामध्ये होते त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी पहिला हात दिला, बिना शर्त पूर्ण पाठिंबा. परंतु लोकसभेमध्ये जी बाळासाहेब आंबेडकरांसाठीची त्यांची जी भूमिका बघितली तर त्यांनी जो बाळासाहेब आंबेडकरांनी इंडिया आघाडीमध्ये सपोर्ट द्यायला पाहिजे होता तो दिला नाही आणि शेवटी ती युती तुटली. आता वरळी विधानसभेत काय विषय आहे? आता वरळी विधानसभा निवडणुका येत आहेत, काय म्हणायचं? वंचितचं काय काय रोल असणार आहे या अनुषंगाने? माननीय आमदार आदित्य ठाकरेंना पाडणार. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आदित्य ठाकरे यांना ह्या इलेक्शनमध्ये पाडणार. मस्करी करताय तुम्ही? आदित्य ठाकरेंना पाडणं आणि ह्या वरळी बालेकिल्ला मानला जाणारा शिवसेनेचा गड, सोपं वाटतं तुम्हाला? तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. आदित्य ठाकरे स्ट्रगल कार्यकर्ता नाही आहेत. उद्धवजी ठाकरे साहेबांचे ते पुत्र म्हणून, ते आमदार म्हणून किंवा सर्वांनी त्यांना सहकार्य केलं त्याच्यामध्ये बरेच लोकांचं सहकार्य आहे. परंतु ज्यावेळेस आमदार झाल्यानंतर त्यांचं जे काम पाहिजे होतं किंवा आमच्याशी केलेल्या युतीच्यामध्ये आमचे जे स्नेह वाढवायला पाहिजे होते त्याच्यामध्ये त्यांचा कुठलाच रोल राहिला नाही. फक्त त्यांनी त्यांच्या पक्षापुरतं बघितलं. मग जर एखादा नेता आपल्या पक्षाबद्दल जर विचार करत असेल तर ह्यावेळेस आम्हीसुद्धा आमच्या पक्षाबद्दल, आमच्या नेत्याबद्दलच विचार करणार. नाही पण आता याच्यावरून नक्कीच उद्या तुम्ही ट्रोल होणार. वंचित बहुजन आघाडीची वरळीमध्ये अशी किती ताकद आहे की जे जेणेकरून तुम्ही आदित्य ठाकरेंचा एवढा मोठा मतदार किंवा एवढी मोठी त्यांची शिवसेनेची त्यांची ताकद, ज्यांचा एवढा मोठा ग्रुप, याला तुम्ही हरवू शकाल, काय वाटतं तुम्हाला?
आदित्य ठाकरेंची वर्लीमध्ये स्ट्रगल नाही जेवढी मी वर्लीमध्ये स्ट्रगल केलेली आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांनी जेवढी स्ट्रगल केलेली आहे. आम्ही मागील काही वर्षापासून या वर्लीमध्ये एक चांगलं राजकीय इथे आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी लढत आहोत. विविध आंदोलनं पण घेतलेली आहेत. तुम्हाला माहिती असेल की लोअरपरेलचंसुद्धा आंदोलन घेतल्यानंतर आदित्य ठाकरे तिकडे गेले, म्हणजे आपल्या एरियामध्ये काय चालतं हेसुद्धा त्यांना माहीत नव्हतं. लोअरपरेलचं ब्रिजचं जे आहे ते विविध प्रश्न आहेत. जर कामच नाही झालं तर त्यांना पुन्हा निवडून मला तर वाटतं त्यांनी इथं उभ्याच राहूच नाही. हे 100%. आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याच्यावरती शिवसैनिक तुम्हाला ट्रोल करणार मनोजजी की तुम्ही आदित्य ठाकरेंना पाडणार म्हणजे एका बाहुबलीला पाडणार असं तुम्ही आव्हान देताय असंच एकंदरीत दिसत आहे. तुमची काय धोरण आहेत पक्षाची आणि हे हा तुमच्या पक्षाचा कॉल आहे का? हे आता तुम्ही आताच आदित्य ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात स्टेटमेंट चालू केलेली आहे. व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस, स्वच्छ टँक स्वच्छ पाणी. प्रश्न असा आहे की ज्यावेळेस माझा पक्ष आहे त्यावेळेस मी माझा आमदार बघणार. आम्ही किती दिवस त्यांना मालक म्हणून घेणार? बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस आम्हाला सगळं व्यक्ती स्वातंत्र्य दिलं, आम्हाला माणसात आणलं आणि सांगितलं की स्वाभिमानाने लढायचे, मग परत जर आम्हाला हेच मालक हवे असतील तर आम्ही आमच्यातला किंवा आंबेडकरी समाजातला जो स्वाभिमान आहे जो मालक आहे तो कधी बनणार? आम्ही ह्याला मालक म्हणून का स्वीकारावं? हे बाहुबली आहेत तर आम्ही त्याच्या डबलचे बाहुबली आहोत. आम्ही स्ट्रगल केलेली माणसं आहोत. आम्ही आंदोलन लोकांच्या प्रश्नासाठी करतो आहोत. आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरती उतरतो आहोत. आदित्य ठाकरेंनी कुठल्या प्रश्नावरती लोकांमध्ये उतरलेले आहेत? ते 50 बाउन्सरमध्ये फिरत आहेत. त्यांना सर्वसाधारण व्यक्ती त्यांना जाऊन भेटू शकते का? त्यांचे आमदार जे आहेत त्यांच्या सहकारी त्यांनासुद्धा वेटिंगला उभं राहावं लागतं. मग जर आमदारांना वेटिंगला उभं राहावं लागतं तर सामान्य जनता त्यांच्यापर्यंत कधी पोचेल? बरं, असं कुठली वेळ आहे की कुठली शाखा आहे की जिथे आदित्य ठाकरेंनी आपल्या लोकांच्या प्रश्नासाठी दरबार भरवला? कमीत कमी ऐकून तरी घेण्याची स्थिती असली पाहिजे ना. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी ह्या वर्लीमध्ये आता उभं राहू नये. हा वर्लीचा जो बालेकिल्ला आहे हा आंबेडकरी बालेकिल्ला आहे. सचिन भाऊ अय्यरनी हा घेतला आपल्या ताब्यामध्ये आणि तिथून ते आमदार राहिले. नंतर शिंदे झाले, आता आदित्य ठाकरे झालेत. ज्या ज्यावेळेस जे जे सहकार्य होतं ते झालेलं आहे. आता आमचा आंबेडकरी किल्ला हा बालेकिल्ला आम्हाला परत पाहिजे अशी इथली जनता आमची आंबेडकरी जनता म्हणते की वर्ली आंबेडकरी बालेकिल्ला आहे तो आपल्याला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही वाटेल ते करणार. आता वरळीमध्ये नेमके काय काय प्रॉब्लेम वाटतात लोकांचे जनतेचे? तुम्ही कार्यकर्ते आहात, तुम्ही फिरताय, काय झालं पाहिजे वरळीमध्ये? बदल काय झाले पाहिजेत? जे ग्रास रूटला आपण पाहतोय लोकांच्या समस्या पाहतोय विशिष्ट समाजाच्या झोपडपट्टीमधल्या, इतर तुमचं काय निरीक्षण आहे, काय वाटतं तुम्हाला? झोपडपट्टी तशीच उभी आहे. आज 20-25 वर्ष आपण बघतो आहोत ॲग्रीमेंट बिल्डरने करून तशाच पडलेल्या आहेत, खितपट पडलेल्या आहेत. आणि तेच आमदार आहेत, तेच मंत्री आहेत, तेच खासदार आहेत, ह्याच्यामध्ये काही बदलाव नाही झालेला आहे. आता मला एक सांगा, राहायला घर, पोटाला नोकरी आणि चांगली नोकरी मिळण्यासाठी एक शिक्षण हे दर्जेदार जर 50 वर्ष सत्ता भोगत असलेले पक्ष जर देऊ शकत नसतील आणि त्यांचे नेते देऊ शकत नसतील तर लोकांनी आता बदलाव करण्याचे स्वतःहून त्यांनी त्यांच्या अंगावरती घेतलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल की लोकसभेमध्ये लोकांनी ठरवलं संविधान वाचवायचं आहे. BJP सारख्या तगड्या आव्हानाला लोकांनी हरवलं, इंडिया आघाडीने नाही. इंडिया आघाडीने नरेंद्र मोदीला हरवलेलं नाही. ते क्रेडिट त्यांनी कधीच घेऊ नये. ते उद्धवजी साहेब ठाकरेंनी घेऊ नये, ते शरद पवार साहेबांनी घेऊ नये, किंवा ते काँग्रेसने राहुल गांधीने पण घेऊ नये. हे सगळं श्रेय जे आहे हे संविधान वाचवण्यासाठी जे संविधानाला मानणारा हा वर्ग जो देशातला आहे त्यांनी हा निर्णय स्वतःचा घेतलेला आहे. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी ज्यावेळेस निर्णय घेतात त्यावेळेस आंबेडकरी जनता जी आहे आपलं सरकार आणण्यासाठी. आज आमचे प्रतिनिधित्व कोण आहे? वडली हा बाबासाहेबांचा बालेकिल्ला आहे, तिथे आम्हाला का नाही निवडून देत? का नाही वाटत या पक्षांना की एक आंबेडकरी समाजातला एक आंबेडकरी नेता वडलीचा आमदार खासदार झाला पाहिजे त्यांच्या प्रश्नासाठी, लोकांच्या प्रश्नासाठी? 24-20 वर्ष, आज मी 15 वर्ष ते त्याच्यापेक्षा जास्त ह्या ठिकाणी आंदोलन एक एक विषयावरती करतो आहे. का नाही वाटलं की बाबा सर्वांना आपण संधी देतो आहे, एक वेळ वंचित बहुजनाकडे देव्या? आणि आम्ही आदित्य ठाकरेंना का पाडू नये?
आंबेडकरी चळवळीचं आणि मातोश्रीचं किती वर्षाचं भांडण होतं, किती विकोपाचं भांडण होतं. बाळासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्याने याच्यामध्ये भूमिका घेतली की चला, उद्धवजी ठाकरे साहेबांनी शिवरायांचं हिंदुत्व स्वीकारलं, त्यांनी त्यांनी सॉफ्ट हिंदुत्व स्वीकारलं, संतांचं हिंदुत्व स्वीकारलं. म्हणून बाळासाहेब आंबेडकर म्हटले की संतांचं हिंदुत्व आणि आंबेडकरवाद एकत्र आला पाहिजे, म्हणून आम्ही युती केली. उद्धवजी ठाकरे साहेबांनी बाळासाहेबांना अकोल्यामध्ये का नाही पाठिंबा दिला, का नाही इंडिया आघाडीशी भांडले, इंडिया आघाडीच्या थोडं क्रॉस होऊन की नाही अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनाच आम्ही पाठिंबा देतो, एक सीटनी काय फरक पडला असता. पण तुमच्या पडत्या काळामध्ये तुम्ही आम्हाला जवळ घेतलं, आंबेडकरी मताचा वापर केला आणि आज त्यांचे कार्यकर्ते आम्हाला विचारत आहेत काय तुमची ताकद आहे, काय तुमची ताकद आहे. आम्ही लढलेलं वोटिंग झालं तर तुमच्यामुळे पडलो, आता वोटिंग तुम्हाला झालं तर आमची ताकद, आम्ही आमची ताकद दाखवणार. आम्ही ठाकरेकरांना शरद पवारांना आम्ही आमची ताकद दाखवणार, आम्ही काँग्रेसला आमची ताकद दाखवणार. त्यामुळे वर्ळीमधले असलेले आदित्य ठाकरे साहेबांना आम्ही पाडणार. मनोजी, महत्त्वाचा प्रश्न, आपल्याला बाळासाहेबांकडून म्हणजेच प्रकाशजी आंबेडकरांकडून वरून आदेश आलेत का की आपण असं ही स्टेटमेंट करताय आयत्या वेळेला? प्रश्न असा असतो की नेते कुठली स्टेटमेंट किंवा कार्यकर्त्यांना सांगत नसतात. नेत्यांचा आदेश असा असतो की आपला आमदार, आपला खासदार, आपला नगरसेवक निवडून आणायचा. त्याची जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे की आपला आमदार कसा निवडून येईल, आपला खासदार कसा निवडून येईल, आपला नगरसेवक कसा निवडून येईल, आणि तो निवडून आणायची जबाबदारी आमची आहे. आमचा स्वतंत्र पक्ष आहे, आम्ही आमच्या गुलामीला नाही आहोत, आम्ही यांचे खाटीक नाही आहोत. आलं का लक्षात की प्रत्येक वेळेला आम्ही ह्यानं निवडून का द्यायचं? आमच्या पक्षाचा आमदार झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे, आमच्या नेत्याची भूमिका आहे. मग त्याच्यासाठी वाटेल ते मी करणार. मनोजी, महत्त्वाचा प्रश्न, या वरळी विधानसभेने आतापर्यंत फार मोठ्या मोठ्या दिग्गजांच्या निवडणुका बघितल्या, आता ही स्टेटमेंट आपण करताय एका महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्याच्या मुलाच्या आमदाराच्या बाबतीत करताय. एक अँगल म्हणून विचार केला तर असंही होऊ शकतं किंवा तुमच्यावर अशी टीका केली जाऊ शकते की तुम्ही सुपारी घेतली भाजपची, शिंदे गटाची किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, अशी टीका होऊ शकते. काय उत्तर द्याल यावरती? टीका ते असंही करतात, बेटे म्हणून असंही करतात. इलेक्शनच्या नंतर जे संविधान वाचवण्यासाठी लोकांनी भरघोस मतन इंडिया आघाडीला दिलं, म्हणजेच ह्या तिन्ही पक्षानं दिलं, त्याच्यानंतरचं इलेक्शन जे काय झालं, त्या आमदारांना व्होटिंग कोणी केलं, कोण आमदार फुटले, कसे बीजेपीचे निवडून आले, आमच्यामुळे आले. मग ज्या लोकांनी संविधान वाचवण्यासाठी तुम्हाला पुढे पाठवलं, तुमच्याच पक्षाच्या आमदारांनी त्याला मतदान दिलं ना. अजून काय नाही, त्यांचं निलंबन झालं का, त्यांना अजून तुम्ही थांबवलेलं आहे. मग बी टीम आम्हाला म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याच्यातली बी टीम आहात हे प्रॅक्टिकल आहे, सगळ्यांच्या समोर आहे. त्यांचे नऊ, त्यांचे सहा आमदार फुटले, आमचे नाही आहेत, आमचे आमदार नाहीत, आमचे खासदार नाही आहेत, आम्ही कशी बी टीम होणार? आणि जर बी जे पीची बी टीम असती तर बाळासाहेब आंबेडकर निवडून आले असते. तिथे बीजेपीचा कसा काय निवडून येतो अकोल्यामध्ये? पाडलं कोणी काँग्रेसचा उमेदवार उभारायला? सुप्रियांच्या समोर आम्ही सीट नाही लढलो, तिथे बीजेपीला सहकार्य नाही मिळालं पाहिजे म्हणून आम्ही थांबलो ना. मग तिथे काँग्रेसने भूमिका का नाही घेतली? तिथे उद्धव ठाकरे साहेबांनी का नाही घेतली? तिथे शरद पवारांनी का नाही भूमिका घेतली की 8-9 ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पाठिंबा दिला असला जरी आमच्यातली ही नाही, परंतु एक नेता म्हणून तुम्ही त्यांना का नाही तिथे स्वीकारलं? त्या ठिकाणी तुम्ही का उमेदवार उभे केले? तुमच्या उमेदवारामुळे बाळासाहेब आंबेडकर पडले ना. मग बी टीम कोण? तुम्ही तिथे बी टीम जी म्हणता आम्हाला, तिथे बीजेपीचा निवडून आला. जर बाळासाहेब आंबेडकरांना तुम्ही सहकार्य केलं असतं तर बाळासाहेब आंबेडकर निवडून आले असते, तिथे बीजेपीचा नसता आला. तुम्ही सहकार्य कोणाला केलं? बीजेपीला केलं. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी जो इंडिया आघाडीमध्ये असलेला गट जे आहेत, हे सगळे इनडायरेक्टली बीजेपीसाठीच काम करतच आहेत आणि ह्यांच्यातच वाटाघाटी आहेत, ह्या जनतेच्या लक्षात येत नाहीत. आम्ही संघर्ष करणारी लोक आहोत, आम्ही सत्तेत नसलो तरी संघर्ष करणारी लोक आहोत. आम्ही लोकांसाठी आजही आंदोलनं करतो आहोत, रोडवरती उतरतो आहोत. आम्ही अपेक्षा ठेवली नाही, आम्हाला अजून लोकांनी स्वीकारलं नाही, म्हणून आम्ही लोकांची कामं करत नाही असं नाही आहे.
मनोजी, महत्त्वाचा प्रश्न. संदीप देशपांडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दावा करतोय की वरळीमध्ये संदीप देशपांडेच आता वरळीचा आमदार होणार, काय सांगताय? तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. संदीप देशपांडे वरळीमध्ये गिनतीच नाही. आम्ही स्ट्रगल करतोय वरळीमध्ये आम्हाला माहिती आहे, आणि सुपारीबाज पक्षाचं हे वरळीने कधीच स्वीकारलेलं नाही. त्यामुळे संदीप देशपांडे वर्सेस शिवसेना जर असं तुम्ही म्हणत असाल तर बिलकुल नाही, कारण मनसे आणि राज ठाकरे साहेबांची भूमिका जी आहे ती आता महाराष्ट्राने पाहिलेली आहे, ती सुपारीबाज भूमिका आहे. संदीप जी आता बोंबलणार आणि ऐन वेळेला बॅकसाईड होणार. इथे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना अशीच लढत होणार. एक महत्त्वाचा प्रश्न, मग अशी आपण वक्तव्य केलं की आंबेडकरी जनता, आंबेडकरी चळवळीतली लोकं किंवा आंबेडकरांना मानणारी वोटिंग तुम्हाला मिळेल किंवा त्यांच्यासाठी तुम्ही लढणार, मग इतर समाजाकडे तुमचं दुर्लक्ष होत आहे का? एक्सेप्शनल आंबेडकरी, आंबेडकरी जनता म्हटलं की फक्त बौद्ध नव्हे, बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारणारा हर जाती धर्माचा प्रत्येक व्यक्ती, संविधानाला मानणारा प्रत्येक व्यक्ती, लोकशाहीला मानणारा प्रत्येक व्यक्ती हा आंबेडकरवादी आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे फक्त बौद्धांचेच नेते नाहीत आणि आम्ही त्यांना संकुचित करू इच्छित नाहीत. वरळीमध्ये असलेली जी बाबासाहेबांना अपेक्षित असलेले जो समाज आहे त्या सर्वांना असं वाटतं की बाबासाहेबांची चळवळ घेऊन जाणारा जो व्यक्ती आहे, जो सतत लोकांच्या आंदोलनामध्ये सामील आहे, जो लोकांसाठी प्रश्न उठवतो आहे, आमदार असून याला माहीत नाही ते प्रश्न आम्ही मांडतो आहोत, त्याच्यातला आमदार झाला पाहिजे. आता आपला एक आमदार झाला पाहिजे अशी लोकांची आहे. फार मोठं स्फोटक वक्तव्य इथे मनोज मर्चंडे यांनी केलं. आदित्य ठाकरेंना वरळीतून पाडणार वंचित बहुजन आघाडीने. आता शिवसेनेच्या विरोधात, ठाकरेंच्या विरोधात एक विरोधात एक एल्गार पुकारला असं म्हणायला काही हरकत नाही. कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.